मी डॉक्टर मीनाक्षी अगरवाल आहे. मी श्री हॉस्पिटलला कॅज्युएटीला आर एम ओ म्हणून काम करते. एकंदरीत 10:30 दरम्यान ती पेशंट आणि तिचा मुलगा दोघांना रस्त्यावरच्या लोकांनी घेऊन आले. त्यांना त्यांची हिस्ट्री अशी होती की ते मुलाला शाळेला घेऊन गेली, शाळेला घ्यायला आली ती, आणि परत जाताना सिंदीगेट एरियाच्या तिथे कुठेतरी त्यांच्यावर एक झाड पडलं मोठं. आणि दोघी आले तेव्हा मुलगा 8 वर्षाचा आहे, त्याच्या लेफ्ट लेगला मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले आहे, त्याला ऑपरेशन लागणार आहे. आणि त्याची मम्मी जी आहे तिला हेड इंजुरी झाली आहे. तिला नाकातनं रक्त येत होतं, पेशंट ड्राउझी होती, आणि तिला लोकल ऑसिपिटल आणि पॅरायटल रिजनमध्ये टेंडरनेस होतं. आणि पॅरामीटर्स वाईज शी इज ओके, बट शी इज डेफिनेटली ड्राउझी. आम्ही अर्जंट बेसिसवर तिचं सी टी स्कॅन, बेसिक ट्रीटमेंट दिली तिला, प्रायमरी ट्रीटमेंट. त्याच्यानंतर आम्ही लगेच तिला सी टी स्कॅनला पाठवलं, सी टी स्कॅन करून घेतलं तिचं. आणि मुलाचे आम्ही एक्सरे काढले, त्याच्यात मल्टिपल फ्रॅक्चर्स आले त्याला. आणि टीबिया फिब्युला फ्रॅक्चर असल्यामुळे 2/3 त्याला ऑपरेट लागणार आहे, म्हणून आम्ही संध्याकाळी 5 अर्जंट बेसिसवर त्याची सर्जरी प्लॅन केली आहे. आणि 5 आम्ही मुलाचं ऑपरेट करणार आहे. आणि मम्मीच्या सी टी स्कॅन रिपोर्ट काढलेला आहे, जो अवेटेड आहे.